नमस्कार, दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो। महाराष्ट्रात सगळीकडं द्राक्षपट्ट्यात पाऊस उघडून एक 7 ते 8 दिवस झालेले आहेत, काही ठिकाणी त्यापेक्षा कमी दिवस झालेले असतील। पाऊस उघडल्यानंतर जमीन एकदम कडक येते, म्हणजे दिसताना ती ओली दिसते परंतु कडकपणा वाढलेला असतो, भेगा पडायला सुरुवात झालेली असते। तर अशा परिस्थितीत बागेला ताण निर्माण होतो आणि हा ताण जर आपण लवकर घालवला नाही तर त्याच्यामुळं शेंडा चांगला न वाढणं, त्याचबरोबर घडाचा विकास न होणं, पानाची रुंदी न वाढणं, पेऱ्यातलं अंतर कमी होणं आणि झाडांचा जमिनीतून अन्नद्रव्य उचलायचा, पाणी उचलायचा वेगच कमी होत असतो। कारण जमीन कडक येते आणि कडक जमीन आल्यामुळं खतं आणि पाणी उचलणाऱ्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत त्यांची संख्या कमी होऊन जाते। तर अशा वेळेस जरी ओलावा दिसत असला तरीही काही ठिकाणी जर भेगा पडायला सुरुवात होत असेल तर अशा वेळेस ड्रिपनी पाणी दिलं पाहिजे। ड्रिपनी पाणी देताना ते मुरमाड ज्या प्रकारातली जी जमीन असते त्या मुरमाड जमिनीत दोन्ही बाजू मिळून 4 फूट रुंदीत पाणी पसरल एवढं पाणी दिलं गेलं पाहिजे। तसेच ज्या ठिकाणी गळकूच होत नसेल किंवा दोड्यात बाग आल्यानंतर सीटिंग होईपर्यंतचा जो कालावधी असतो तो कालावधी वगळता त्याच्या अगोदर आणि सीटिंग नंतर जर कुठे बाग असतील तर ह्या कालावधीमध्ये मुरमाड प्रकारातली जमीन असेल तर तिथं आपल्याकडं पाणी उपलब्ध जर असेल तर फ्लड पाणी करणं अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। असं फ्लड पाणी जर केलं तर शेंडा चांगल्या रीतीने वाढायला सुरुवात होतं, त्याचबरोबर घडाचा विकास चांगला होतो, पानांची रुंदी वाढते, पानांचा हिरवेपणा वाढतो आणि झाड सशक्त होतं। तर मुरमाड प्रकारच्या जमिनीत या पद्धतीने पाऊस उघडल्यानंतरचं पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे। मध्यम प्रकारच्या ज्या जमिनी आहेत त्या ठिकाणी सुद्धा जमीन कडक यायला लागल्यावर ड्रिपनी पाणी देऊन नंतर फ्लड पाणी केलं पाहिजे। फ्लड पाणी करताना फार ओलं जर असेल तर थोडं थांबून घेतलं पाहिजे आणि 4-7 दिवसांनी केलं पाहिजे। मध्यम प्रकारच्या जमिनी म्हणजे ज्या जमिनीच्या वरचा 1 फुटाचा थर काळी माती आहे, 1.5 फुटाचा थर काळी माती आहे आणि खाली मुरमाड आहे अशा प्रकारच्या जमिनी, बाकी ज्या खोल काळ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीच्या बाबतीत पाणी व्यवस्थापन जर करायचं म्हणलं तर त्या प्रकारच्या जमिनीला ड्रिपने पाणी दिलं पाहिजे। ते साधारणपणे वरचा थर थोडासा सुकलेला असेल आणि अशा जमिनीला जर पाऊस उघडल्यानंतर मुरमाड जमिनीला जर आपण 6व्या दिवशी पाणी देत असू तर मध्यम प्रकारच्या जमिनीला 8व्या दिवशी दिलं पाहिजे आणि खोल काळ्या ज्या जमिनी आहेत त्याला 10 दिवसाच्या दरम्यान दिलं पाहिजे। आणि रेग्युलर जेवढं आपण ड्रिप देत असतो त्या पद्धतीने ड्रिप या खोल काळ्या जमिनीला आपण दिलं पाहिजे। असं केल्याने जमिनीचा कडकपणा कमी होऊन निश्चितच खूप चांगले बदल होतात आणि झाड कार्यक्षम होतं, घडची डेव्हलपमेंट चांगली होते। तर या रीतीने पावसानंतरचं पाणी व्यवस्थापन आपण केलं पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।